बिग बॉस मराठी 3 च्या निमित्तानं आपण गेल्या 3 आठवडे वेगवेगळ्या फॅन्सना भेटतोय आणि हे करतोय, पण या आठवड्यात एक खास गोष्ट आहे. म्हणजे हे फॅन्स आहेत विशालचे, यांनी खरंच एक कौतुकास्पद गोष्ट केली आहे म्हणा किंवा त्याच्यावर प्रेम आहे म्हणून केलंय म्हणा, पण ह्या लोकांनी विशालला टक्कल करताना बघितलं, विशाल विकासला, आणि स्वतःही टक्कल करून आलेले आहेत. आणि कालपासून त्यांचा फोटोही व्हायरल होतोय सोशल मीडियावरती, तर आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. तर तुम्हा दोघांचं नाव काय आणि तुम्ही कुठून आहात? नमस्कार सर, मी संग्राम बरकडे, मी भोरच आहे सर, पुण्याच्या जवळच भोर गाव आहे. नमस्कार सर, मी प्रतीक बरकडे, मी पण भोरचाच आहे, भोरच्या जवळच गाव आहे, तिथून आहे. तुम्ही सीझन पहिल्यापासून फॉलो करताय का, आणि विशालचे काय एवढे मोठे फॅन आहात तुम्ही तेही आम्हाला जाणून घ्यायचं, कारण टक्कल करून घेतलाय म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे, आणि आम्ही ते पाहिलं, त्याबद्दल काय सांगाल? सर मी बघतोय पहिल्यापासूनच सीझन, तर मला विशालचं नेचर खूप आवडतं आणि त्याचा स्वभाव खूप आवडतो, त्यामुळं मी फॅन आहे त्याचा. तो पहिला एंट्री घरात त्यांनी जेव्हा केली तेव्हाच असं वाटलं की आपला माणूस पण तरी बिग बॉस मध्ये आलेला, आणि त्यांचं ते विकास, त्या दोघांचं बॉन्डिंग, त्याचं वागणूक विशालची, हे म्हणजे अट्रॅक्टिव्ह झाली अशी एकदम. बाकी बरेच तिथं प्लेयर्स आहेत, पण विशाल असा जवळच वाटतो कोणतरी, आपली भाषा, रांगडी भाषा, आपली कोल्हापुरी सातारी भाषा, त्यामुळे आम्हाला जवळच वाटतो, त्याला आम्ही सपोर्ट करतो. साधारण तुम्हाला, तुम्ही आता हे हातात काय ते आम्हाला बघायला आवडेल, तुम्ही चित्र मला दाखवलं होतं, प्रेक्षकांनाही दाखवा ते चित्र. जेव्हा आम्हाला तो आवडायला लागला तर आम्हाला माहित नाही, पण आम्ही असं स्केच सुद्धा काढले त्याच्यासाठी. ओके, म्हणजे एवढं वेड कसं काय, म्हणजे की त्याच्यासाठी पूर्ण तुम्ही टक्कल वगैरे करून आलायत आणि हे केलं तेवढं त्याच्यासाठी? पहिल्या आठवड्यापासून तो आम्हाला आवडला होता, त्याचा गेम प्ले पण आमाला एक आवडायला लागला, त्याच्या घरातल्यांसोबतची वागणूक, आणि ते एक आपला असा माणूस वाटला तिथं, आणि चांगला खेळतो, फेअर खेळतो. कधी कधी तो विकास सोबत बी भिडतो, मीनल सोबत पण भिडतो, की असं टीम म्हणून खेळत नाही किंवा ते अनफेअर खेळत नाही, तो एकदम आवडला आम्हाला. माहित नाही आम्हाला, असं इंटेन्शन आमचं काहीच नव्हतं, त्याने टक्कर केला असं आम्हाला बघवलंच नाही, आणि त्यांची ती दोस्ती बघून आम्ही दोघं भाऊभाऊच आहे आम्ही दोघं, आम्ही डिसाईड केली की टक्कर करायचं तर आपण पण करायचा, करून ना. ओके, मग तुम्ही इनिशिएटिव्ह, म्हणजे पहिल्यांदा कोणी ठरवलं की टक्कल करायचंच आहे बाबा आता? माझ्या डोक्यात ज्ञान असं होतं की आपण टक्कल करायचं, हा मान्य करत नव्हता, कारण त्याचं कॉलेज असतं, माझं पण ऑफिस असतं, पण त्याला म्हणतात नाही करायचंच आपण, आणि फोटो सुद्धा आम्ही व्हायरल करायचं असं आमचं काही उद्देश नव्हता, आम्ही फक्त काढून सेल्फी काढून आमचा ठेवला होता की इनकेस कधी लागलं तर लागू शकतो, पण एक अजून एक भाव आहे आमचा, त्याने आम्हाला फोर्स केला तुम्ही शेअर करा, ऍटलीस्ट शेअर करा, एक अप्रिशिएट भेटलं पाहिजे तुम्हाला, ते व्हायरल झालं, आणि ते व्हायरल झाल्यामुळे इतके मेसेजेस आले, इतक्या ग्रुपला जॉईन झालो मी वेगवेगळ्या, खूप म्हणजे भरपूर जणांचे रिक्वेस्ट आल्या, लाईक्स भेटले भरपूर, आज दिवस त्यातच गेलाय माझा आमच्या दोघांचा पण. हे जे विशाल बद्दल तुमच्याही, म्हणजे तुम्ही विशाल बद्दल जे प्रेम हे करताय, विशाल बद्दल मला, तुम्हाला कोणत्या गोष्टी आवडतात आणि विशाल मधल्या क्वालिटीज कोणत्या तुम्हाला जास्त आवडतात? पण त्याची म्हणजे घरातली वागणूक, टास्क कसा खेळतो हिमतीने, आणि त्याचे सगळ्यांसोबतच बॉन्डिंग. आता ही नीथा जी हेल्थ वीक मध्ये आलेली, तर तिने सुद्धा त्याला एनालाइज करूनच ती एंट्री केली तिने घरामध्ये, तिने तिचं सॅक्रिफाईस केलं ते फोटोची इमेज कट करून, तो त्याच्यावरूनच समजतं की ते किती इम्पॉर्टंट आहे म्हणजे महाराष्ट्रासाठी. महाराष्ट्रभरात त्याचं वेडच लागलेलं आहे विषयांचं, कोणत्याही कुठं सोशल मीडियावर आपण गेल्यानंतर कोणत्याही इमेजवर कमेंट ही फक्त विषयांचीच असते, विशाल 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 यांचंच असतं सगळं, त्यामुळे आम्हाला पण ते असं बॉन्डिंग होत गेलं आणि ते आम्ही त्याचा सपोर्ट करतो. तुम्हाला वाटतंय का विशाल जिंकेल शो? 100% सर, जिंकलेलाच आहे ऑलरेडी, जिंकलेलाच आहे, ज्या अर्थ म्हणजे मी, आम्ही तर टक्कल केलेलंच आहे, अजून पण आम्ही बघतोय सोशल मीडियावर प्रत्येक जण असतील त्यांनी टक्कल केलेले, भरपूर जण असे त्यांनी टक्कल केले, सो आम्ही जिंक त्याला विनर घोषित केलं, फक्त तो बाहेर यायची वाट बघतोय जिंकून, एक फॉर्मॅलिटी असते ना तशी वाट बघतोय फक्त जिंकून येण्याची. तर
जर तुम्हाला विशालला भेटायचा चान्स मिळाला तर तुम्ही त्याला काय बोलणार किंवा काय बोलायची इच्छा आहे तुमची? आता तिथं सुचणार नाही काय बोलायचं काय नाही, आणि त्या क्षणी बोलू पण नाही शकत की आणि शब्द पण नाही सुचणार मेन म्हणजे, त्याला भेटूनच असं वाटेल की बस। बिग बॉसच्या घरात सध्या चर्चेचा विषय सगळ्यात जास्त म्हणजे विशाल विकासची मैत्री, तर त्या दोघांच्या मैत्रीवर तुमचं काय म्हणणं आहे? त्या दोघांची मैत्रीच सांगायचं असेल तर विकासने टक्कल केला विशालसाठी, काही विचार न करता, कारण माणसाला केस म्हणजे किती महत्वाचे असतात ते प्रत्येकाला पर्सनली माहितीच आहे। आणि विशालचं म्हणायचं झालं तर जेलमध्ये जेव्हा विकास होता तेव्हा काही त्यांनी रूल्स वगैरे त्यांनी मनात न धरता त्यांनी डायरेक्ट जेल ते फोडलं, पायाने जे फोडलं त्याला बाहेर काढलं विकासला, तर त्याच्या म्हणजे आणि ते एकत्र मिळून खेळतात भांडतात पण एकमेकाला अग्रेशन दाखवतात, जास्त प्रेम म्हणजे बाकीच्यांमध्ये एकमेकांमध्ये प्रेम आहे किंवा ते बॉन्डिंग त्यांचं आहे, ते एकमेकाला विरोध नाही करत, बाकीची लोक सपोर्ट करतात, अनफेअर करतात एखाद्यासाठी अनफेअर खेळतात, विकास विषय तसं नाही त्यांचा, ते एक टास्क मध्ये त्यांच्या म्हणजे एखाद्या टीम कडूनच खेळतात, विकास चुकीचा तो विकास चुकीचाच म्हणतो विशाल, विशाल चुकीचा असेल तर विकास तो चुकीचाच म्हणतो म्हणतो विशाल, त्यांचं ते मग ते फ्रेंडशिप असं आम्हाला बॉन्डिंग एकदम आवडलं ते दोघांचं, काल पण त्यांची मैत्री प्रकर्षाने दिसून आली आम्हाला, त्यामुळे खूप ते मनाला असं घर केलं त्यांनी, मनामध्येच घर केलं, दोस्तीच घर केलं दोस्तीमध्ये। ऍक्च्युली तो प्रोमो आल्यानंतर म्हणजे प्रोमो आला पहिल्यांदा की विशालनी तिथूनच खरं तर सुरुवात झाली होती प्रेक्षकांची फावत होता, तर प्रोमो बघितला होता आधी का एपिसोड बघितला डायरेक्ट? प्रोमो बघितला आम्ही, त्याचा धक्का बसला आम्हाला की हे नक्की चाललंय चाललंय म्हणजे नक्की काय टास्क काय आहे किंवा मग म्हणजे काय नक्की आम्हाला ते काय फिलिंग त्यांच्या म्हणजे प्रोमोतून काय समजलंच नाही ऍक्च्युली पहिल्यांदा, मग आम्ही ते एक्साइटमेंट मध्ये ते एपिसोड बघितला आणि एपिसोड बघितल्या बघितलं डिसाईड केलं की आता मी तर डिसाईड केलं ते करायचं, आणि मग ह्याला मी पण हे केलं सांगितलं की आता आपण टक्कर करायचं त्याला सपोर्ट म्हणून करायचा, आणि आज इथं आपण बोलतोय एकत्र। टक्कल तर केला तुम्ही, टक्कल केल्यानंतर घरचे काय म्हणाले का किंवा? घरचे म्हणाले, फ्रेंड सर्कल म्हणाले, ऑफिस मधले म्हणाले की असं काय काय रिझन काय की तुम्ही हे काय केले असं, आतापर्यंत तर आम्ही कोणाला असं सांगितलं नाही की आम्ही काय केले म्हणून टक्कल वगैरे, ते आता समजेल तुमच्या चॅनलद्वारे किंवा आम्ही जेव्हा अजून थोडं फेमस होऊ त्यावेळी सगळ्यांना समजेल की रिझन काय त्याच्या मागचं। नाही हे विशाल वरचं प्रेम आहे तुमचं हे दिसून येत आहे, विशाल विकास वरचं प्रेम आहे तुमचं हे सगळं दिसूनच येत आहे। तर ह्या आठवड्यात विशाल आणि जय कॅप्टन्सीचे उमेदवार होते, तर तुम्हाला पटलं का की विशाल अशा जय अशा प्रकारे कॅप्टन झालेला? पटलं ना सर, पटलं, सगळ्यांनी सॅक्रिफायसेस केले, सगळ्यांनी कोणी जय साठी केले कोणी विशाल साठी केले, खूप पटलं, आणि नीताचं सुद्धा आम्हाला गेम प्ले आवडला, बिनल थोडी वाटली इकडे म्हणजे अपडाऊन की करू की नको टास्क कॅप्टन्सीचं ती थोडीशी वाटली डायव्हर्ट झालेली, पण आम्हाला असं बघताना असं वाटत होतं की मिनल नाही बहुतेक ऍक्सेप्ट करणार नाही नो नाही म्हणेल, पण ते तिने ते विशाल साठी केले। जाता जाता आता परत मी तुम्हाला तेच विचारेन की विशालला तुम्ही आता ह्या घडीला ह्या मोमेंटला काय सांगू इच्छिता आणि विशालच्या इतर फॅन्सला काय सांगू इच्छिता? विशालच्या फॅन्सला एकदा सांगेल की सपोर्ट करा, आणि कधी त्यांनी थोडस म्हणजे अपडाऊन होत की एखाद्या टास्क मध्ये तो व्यवस्थित खेळत नाही, एकदम अग्रेसिव्ह वाटतो, एखाद्या वीक मध्ये थोडस तो खेळत नाही व्यवस्थित, म्हणजे मागच्या एखाद्या वीक मध्ये तो विकासोबत जे वागला वगैरे तिथं पण त्याला समजून घेऊ आपण सगळे फॅन्स लोक, त्याला वोटिंग करत राहू, विशालला काही सांगायची गरज नाहीच आहे ऍक्च्युली, तो मनापासून म्हणजे हर्ट पासून खेळतो असं, त्यामुळे तो विनरच आहे थोडक्यात आमच्या दोघांसाठी। जाता जाता तुम्ही दोघही काय सांगाल बिग बॉसचा शो सोबत बघताय तुम्ही इतके दिवस, तर टॉप 5 मध्ये तुम्ही कोणाला बघताय आणि का? सध्या एक नंबर तरी विशालच आहे, दुसऱ्या नंबरला मी बघतो विकासला, तिसऱ्या नंबरला मिनलला, चौथ्या नंबरला जयला, आणि पाचव्या नंबर मध्ये आहे जरा इकडे तिकडे तिकडे इकडे, जसं सोनाली पीक कधीतरी अशी वाटते की पाचव्या नंबर ते डिझर्व करते। विशालचं तर तुम्हाला सगळं माहितीच आहे की विशाल कसा गेम खेळतो वगैरे, आणि
विकास त्याचं ते असं त्यांचं बॉन्डिंग झाले मित्र म्हणून. विकास पण चांगली टास्क खेळतो, प्लॅनिंग करतो. यांना त्यांनी सगळ्यांनी बी ग्रुपला धरून ठेवले थोडक्यात विशाल विकासने. आणि मी नंतर काय काय सिंगल आहे ती, तिचा काय म्हणजे विषयच नाही घ्यायचा. ती भारीच पुरी सगळ्या मुलींमध्ये ती एक नंबरच आहे मिनर. आणि जे थोडा आहे प्लेअर ऍज अ प्लेअर म्हणून तो चांगला आहे, टास्क वगैरे खेळतो. आणि सोनाली आहे आपल्याच ग्रुपचे, त्यामुळे ते 5 नंबरला आहे, डिझर्व करते ती. तुम्हा दोघांनाही खरंच म्हणजे सॅल्यूट आहे की बाबा तुम्ही एवढा विशालसाठी टक्कल वगैरे करून हे केलंय, आणि हे खरंच कौतुकास्पद आहे. थँक्यू सर, थँक्यू सर. असंच आता बघू विशाल आल्यानंतर, विशाल हा व्हिडिओ बघेल, मीही त्याला दाखवण्याचा प्रयत्न करेन की हा व्हिडिओ की तुझ्यासाठी त्यांनी टक्कल वगैरे केला होता, त्यावेळी बघूया मी, त्यावेळी प्रतिक्रिया घेण्याची प्रयत्न करेन मी. आणि तुमच्याद्वारे मी सगळ्यांना हे पण सांगू शकतो की जेवढे फॅन्स असतील त्यांनी पण असं जर टक्कल केला तर ते एक सपोर्ट पण होईल, आपली एक युनिटी पण दिसेल, आणि ती एक युनिटीच वाटेल म्हणजे आपली सगळ्या लोकांची. थँक्यू थँक्यू. आज फॅन्सच्या चावडीत आल्याबद्दल दोघांचंही धन्यवाद. असंच आपण पुढच्या आठवड्यात भेटूयाच नवीन नवीन फॅन्स सोबत. नक्कीच नक्कीच. थँक्यू. आणि मी स्केच एकदा सर्वांसाठी दाखवू इच्छितो की हे म्हणजे लहान भाऊ आहे माझा, हा त्याने एक काढलेले. थँक्यू 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 सर. थँक्यू थँक्यू.